जे ऑब्झर्वेशन्स या अर्थाने आपण म्हणतो की ही यात्रा करत असताना गांधीजी सगळ्यात पहिल्यांदा कलकत्त्याला गेले. कलकत्त्याला गेल्यानंतर त्यांना शांतिनिकेतनला जायचं होतं, शांतिनिकेतनला गेले. शांतिनिकेतनमध्ये गेले त्यावेळेला टागोर तिथं नव्हते, टागोर बाहेरगावी गेले होते आणि टागोरांनी त्यांच्या तिथल्या व्यवस्थापकाला पत्र पाठवलं होतं की महात्मा मस्त आहे बघाय, महात्मा अँड हिज वाईफ. तर टागोर हे गांधींना महात्मा म्हणणारे पहिले. तोपर्यंत फार तर बापू म्हणायला सुरुवात झालेली होती, पण टागोरांनी 1915 साली यांना महात्मा म्हणले. आणि तिथं त्यांची व्यवस्था नीट करा वगैरे या सूचना दिलेल्या होत्या. दुसऱ्या दिवशी त्यांना तार आली 17 फेब्रुवारीला की गोखलेंचा मृत्यू झालाय. तर गांधीजींनी तडक तिथून पुण्याला यायचं बरं ठरवलं, म्हणून ते पुन्हा तिथून पुण्याला आले. मग इथली शोकसभा वगैरे झाली. त्या दिवसापासून त्यांनी चप्पल वापरणं सोडून दिलं. मी ज्यांना गुरु म्हणलो त्यांचा आज हे झालेलं आहे मृत्यू, तर मी चप्पल वापरणं सोडलं. अशा अर्थाने त्या दिवशीपासून त्यांनी चप्पल सोडली. नंतर ते शांतिनिकेतनला गेले. शांतिनिकेतनला गेल्यानंतर टागोर होते, टागोर होते 6 मार्चला ते परत शांतिनिकेतनला गेले. गेले त्यावेळेला त्या दोघांची चर्चा झाली. टागोरांनी सांगितलं की आम्ही अशी अशी शाळा चालवतो, हे करतो ते करतो. मग गांधीजींनी विचारलं, मग याची स्वच्छता मुलं कधी करतात या सगळ्या परिसराच्या? तर त्यांनी सांगितलं की नाही, मुलांचं काम हे शिक्षण घेणं, स्वच्छता करणं हे त्यांचं काम नाही आहे. अच्छा, मग ते कोणाचं काम? त्यामुळे ते स्वच्छता करणारे लोक वेगळे. बरं, मग ते शिक्षण कधी घेतात? त्यांनी विचारलं. आणि मग यांनी ठरवलं की आपण हे आता यापुढे रोटेशन करतो, सगळेजण स्वच्छतेच्या कामामध्ये सुद्धा राहतील आणि सगळेजणांना शिक्षणाची पण त्या ठिकाणी सुरुवात केली. तर अत्यंत फंडामेंटल लेवलच्या गोष्टींचे प्रश्न विचारायचे किंवा तेवढं चिंतन करायचं. म्हणजे हा एक मनुष्य असा आहे की त्यांना भेटलेल्या प्रत्येक माणसावरती त्यांनी चिंतन केलं, त्यांना भेटलेल्या मिळालेल्या प्रत्येक अनुभवावर चिंतन केलं, वाचलेल्या प्रत्येक गोष्टींवर चिंतन केलं, त्याच्यातून काहीतरी ठोस निष्कर्ष ठरवले. म्हणून तो जो त्यांच्या आयुष्यातला आठवड्यातला मौनाचा दिवस होता, तो मौनाचा दिवस हा पुन्हा त्या रेट्रोस्पेक्टिव्ह त्या प्रत्येक गोष्टीचा विचार करायचा, त्याचं अनालिसिस करायचं, त्याच्यातून काही करेक्शन करायचं, काय ठरवायचं. आणि मग हे जे अनुभव आणि त्यातले ऑब्झर्वेशन्स लिहिली आहेत त्यांची, म्हणजे ते आठही खंड खरं तर वाचायला लागतील किंवा ती दैनंदिनी बघायला लागेल. पण अनेक नंतरच्या काळातल्या आंदोलनांचा जन्म हा त्या पहिल्या प्रवासामधून, ट्रेनच्या प्रवासांमधून त्यांचा झालेला आपल्या म्हणजे लक्षात येतं की इथं त्यांना असा असा सत्याग्रह सुचला असेल. आणि अत्यंत इनोव्हेटिव्ह मार्गांनी प्रत्येक याच्यामध्ये इनोव्हेशन आणलं. आज जी हतबलता आढळते की असं असं घडतंय आणि काय कसं आंदोलन करणार, तर कसं आंदोलन करणार हे त्यांनी शोधून काढलं 100%. की इतकी सगळी मुस्कटदाबी आहे, माध्यमांवर बंदी आहे, रिस्ट्रिक्शन्स आहे.